मोदी सरकार असू ना जाल्यार गोंयचो, शेतकारांच्यो स्किमी सध्या कागदी पुराव्यांचेर आडकल्यात. कोण ते जमनी रोयता, कोण कसता, कोण कष्ट करता ताचे सरकारी बाबूंक पडिल्ले ना. दत्ताराम सावंत 10 क्विंटल तांदूळ रोयता, दुसऱ्याच्या शेतात पिकावळ काडटा म्हूण ताका पोरू सबसिडी दिल्ली ना. शेतकी विभागीय कचेरेंत ताणें सगळे डॉक्युमेंट दिल्यात, मात अजून मेरेन क्रॉप सबसिडी ना. गेल्या वर्सा मेळूंक ना, दोनूय वांगडा मेळूंक ना, सर्दी मेळूंक ना. कित्याक कारण कितें सांगता? कारण हांव लोकांचे शेत करता न्हू, अशें म्हाजे काय शेत इतकें ना, 10 क्विंटल भात जालो की म्हाजे शेत ना, हांव दुसऱ्याचे शेत करून अशें हें करता न्हू. तो म्हणटा तुजी जागा कमी आनी भात जास्त जाता गोवर्मेंट. दुसऱ्याचे उतर हाडले तरी ती सबसिडी येना. त्या पयली तुमकां अशें प्रॉब्लम जाताले, पयली तुमी करताले तेन्ना जाय, पूण हांवें दुसऱ्याचे उतारे दिवन परत ते ह्या करून 2-3 वर्सां म्हाका येयली, बरी येयली, कांय कटकट ना, पावनूच हे अशें हें जालें. आतां काय लुकसाण जालें न्हू, लुकसाण आतां भरपाई मेळना, आतां कांय करतले न्ही. आमचे कडेन कांय उपाय ना न्हू. आनी वांगणाची मी तशेंच केले, 5 किलो म्हणजे एकच फळी आहा तिची, म्हाका 5 किलो भात जाल्ले, 480 किलो भात जाल्ले. आनी मी उदक वांगणा घातले भात आनी दिले तेंचे कडेन, ते उतारू दिले, ते म्हणाले तुझा जागा कमी आणि भात जास्त, पण तितक्याच जमिनी ह्या भात पिकवणं आणि कमी पिकवू ना, तितक्याच मी दिला, त्यामुळे तुका तितकी येऊची ना, 2 किलो सबसिडी येतली, तुमची मर्जी म्हटलं आणि मी सोडले. मग ते सागर सावंताक फाटल्या 2 वर्सां सावन सबसिडी मिळू ना, ताचो क्रॉप सबसिडीचो अर्ज भायर मारला. शेतां रोवपाची काय ना हो ताचे मुखार प्रश्न. शेतकार कृष्णा सावंताकूय 2 वर्सां सावन सबसिडी हातार पडिल्ली ना. 2 वर्सां आतां जाली म्हाजी सबसिडी ब्लॉक आसा, हांव इतके शेत करता की ते लोकांचे करता. माझे कृषी कार्डार थोडी एरिया लागलेली असा, ताका लागून हांव दुसऱ्याचे करता. लेकिन ह्या आमचो ऑफिसर असा न्हू, पणजे हेड ऑफिसर, ते किती म्हणता की तुम्ही दुसऱ्याचे करता ते ब्लेम जाता म्हणता. ताका लागून आम्ही शेत करपाचे का ना करपाचे हे त्यांच्यावर आता डिपेंड झाले न्हू. आमकां इतके त्रास त्यांच्यांनी केला की शेत करूंक जायना असे हे त्यांच्यांनी त्रास केल्ले असा. पण आमचे इतकेच मागणी असा ते साहेबाकडे की त्यांच्यांनी आमकां शेतकऱ्यांक हेल्प करपाचे आणि आमचा जो प्रॉब्लेम असा सबसिडीचो तो सॉल्व करपाचो. तुझी किती सबसिडी ब्लॉक आहे? माझी 40,000 ब्लॉक असा. तू कितले शेत करता, कितले पिकयता? हांव 45 क्विंटल भात पिकयता. अच्छा, पहिली तू शेत करतो त्यांना कसं किती? त्यांना इतलो प्रॉब्लेम केन्नाच क्रिएट जावंक ना, ह्या 2 वर्सांकच प्रॉब्लेम व्हडलो क्रिएट झाला. कितकी वर्सांनी सबसिडी येवंक ना तुका? जाले 2-3 वर्सां जेवंक ना. सबसिडी दिवंक ना तुका? कितकी रुपया आसतले अंदाज? 12,000 12,000 तुमची सबसिडी अजून मेळंक ना. सबसिडी मागंक गेल्यार कितें सांगता तुमकां ऑफिसर? येवंक ना म्हणटा. ऑफिसर म्हणटा येवंक ना तुमकां? तुमी दुसऱ्याच्या जमनीचेर बीन भात पिकयता का तुमच्या? आमचे स्वताचे. पेडणेचे शेतकी विभागीय कचेरेतलो स्टाफ खंय शेतकारांक सारखो त्रातामेन दिना, कारभारात सरकारातल्या वेल्यांनी लक्ष घालपाची परिस्थिती. मी थंय म्हाज्या एका सबसिडीच्या कामांक गेल्लो, त्या ऑफिसांत अशी मेळटा वागणूक आमकां शेतकऱ्यांक, सामकी ब्रूत. जी कामगार आसत, स्टाफ आसा थंय, तो असो स्टाफ आनी खंयच्यान आमी ऑफिसांत बघू ना? आमी सगळ्या ऑफिसांनी फिरलेले आसात, पूण आमच्या पेडणे जे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आसा न्हू, अशें खंयच ऑफीस ना. कित्याक कोण शिकलेले नसतत, तांकां ते बरोवपाक येना, ती सांगतात तुमची फॉर्म तुमीच बरया. मागीर ते बावडे कशे बरयतले? हांकां गव्हर्मेंट पेमेंट दिना ना. एक जर पेन सायन मारपाक मागले तर ती भयंकर नाका नाका जाल्ले उलयतात. ही सिस्टीम डायरेक्टरान भितर लक्ष घालून ती सिस्टीम नेहमी पद्दत करपाची, थंय असल्या वर्करांक काय तरी तरी शिक्षा दिवंक जाय अशें आमकां शेतकऱ्यांक दिसता. अवय उटंगार, चक्रीवादळां, बुट्ट्यो, हुंवारान आदींच ऐन पिकावळीत शेतां भाटां कुसल्यात. असले परिस्थितीत सरकारान शेतकारांक हात सदळ करपाचे सोडून बाबूगिरी चल्ल्या. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी आणि सिनियर व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकार फळारी.